इथून जाताना हवा खूप लागत होती, म्हणून मी तुम्हाला व्हॉइसवर करून सांगते. एका ठिकाणी या सगळ्या अशा बिल्डिंगींच्या पूर्ण लाईनी आहेत आणि दुसऱ्या साईडला पूर्ण आपलं पूर्ण निसर्ग नटलेला आहे आणि पूर्ण डोंगराच्या रांगा आहेत. खूप सुंदर वाटतं आणि अशा सुंदर अशा वातावरणातून आम्ही निघालेलो. ॲक्च्युली आम्ही असंच शॉपिंग करायला निघालेलो थोडंसं, पण पुढे गेल्यावर नंतर मग आम्ही डिसाईड केलं की खूप दिवस आपण कुठेच गेलो नाही आहे, तर बदलापूरमध्येच एक खूप सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे देवाचं, तर तिथे जायचा आम्ही निर्णय घेतला. तर आता काय झालं की गेल्या 8 वर्षापासून आम्ही तिथे काही गेलो नव्हतो. 8 वर्षापूर्वी आम्ही तिथे गेलेलो ते म्हणजे कोंडेश्वर मंदिर, म्हणून मग मोबाईलमधल्या GPSचा सहारा घेतला आणि मग GPSच्या सहारे GPS जसा दाखवत होता तसं असं आम्ही पुढे जात होतो. आणि खरंच सांगते, एकीकडे मोबाईल होता आणि दुसरीकडे दोन्ही साईडला मस्त मनमोहक असे पूर्ण सुंदर असं वातावरण होतं. जसं काही म्हणजे आपली म्हणतात ना की धरती हा हिरवा शालू नेसलेली आहे असं सगळीकडे वातावरण होतं. पाऊस पडून गेलेला होता त्याच्यामुळे पूर्ण सगळीकडे असं हिरवंगार सुरू होतं आणि त्या GPSच्या मदतीने आम्ही जात होतो पुढे पुढे. हे बघा, इथे मध्येच एक तिथे भोज डॅम म्हणून लागतो, तो डॅम दिसला. म्हणजे पूर्वीच्या ज्या 8 वर्षापूर्वीच्या आठवणी होत्या त्या आता रिकलेक्ट होत होत्या. म्हणजे रिया अगदी लहान असताना आम्ही गेलेलो, त्याच्यानंतर 8 वर्षापर्यंत आम्ही तिथे गेलेलो होतो. तर इथे पण फोटो वगैरे काढलेले आहेत, त्या सगळ्या आठवणी आज ताज्या झाल्या. परत या ठिकाणी फोटो काढलेले येताना वगैरे अशी जी सगळ्या आठवणी होत्या त्या आज ताज्या होत होत्या. आणि आम्ही आता हा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्ण त्यावेळेला मातीचा रस्ता होता, असं व्यवस्थित जाता येता येत नव्हतं. आता हा रस्ता पूर्ण पक्का चटक असं व्यवस्थित बांधलेला आहे, त्याच्यामुळे जाणं आता खूप छान वाटत होतं. आणि म्हणजे जे ब्युटी ऑफ नेचर आहे ते तर खूपच सुंदर होतं. आणि नंतर जवळ गेल्यावर आम्हाला आता ती तिकडची जी आपली कोंडेश्वरची नदी आहे ती आम्हाला दिसण्यात आली. म्हणजे आता आम्ही थोडंच जवळच आलेलो होतो कोंडेश्वरच्या. ही सगळ्या कोंडेश्वरच्या इथे दुकानाच्या लाईन्स आहेत जिथे आपल्याला ताटं मिळतात. देवाला आपण जेव्हा जातो तेव्हा देवाला आपण जे फुलं वगैरे वाहतो त्यासाठी जे ताट असतात ते त्याची ही पूर्ण दुकानं होती. तर तिकडच्या एका दुकानामध्ये जाऊन आम्ही तिथे एक ताट देवासाठी विकत घेतलं. हे पहा, इथे आम्ही विकत घेतलं. आणि आम्ही जे पाहत होतो की आता सगळीकडे म्हणजे पूर्ण चेंज झालेलं सगळंच. आता म्हणजे अगोदर जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा तिथे असं म्हणजे काही एवढं जास्त काही हे झालेलं नव्हतं. आता खूप छान चेंज केलेलं होतं आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी खूप छान असं बनवलेलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला सगळं वेगवेगळं म्हणजे आज नवीन अनुभव येत होता आम्हाला. इथे समोर आहे तिथे बसण्यासाठी केलेलं, म्हणजे जे पर्यटक येतात त्यांना बसून सगळं खाण्यासाठी वगैरे. हे बघा, श्री क्षेत्र कोंडेश्वर म्हणून. आणि आम्ही इथून जात होतो आणि इथे पर्यटकांसाठी काही जेवणाची वगैरे म्हणजे तुम्ही जर आणलं असेल स्नॅक्स वगैरे बरोबर तर तिथे बसून खाण्याची व्यवस्था होती. एका ठिकाणी एक सगळेजण पंगत करून बसलेले आणि तिकडे खातही होते. एका साईडला मस्त निसर्ग सौंदर्य आणि दुसऱ्या साईडला आपण त्याच्या सान्निध्यात बसून जेवण करणं, याच्यासारखं दुसरं सुखही नाही. नंतर मग पुढे गेल्यावर मग चप्पल वगैरे काढण्याचं ठिकाण होतं, मग ते आम्ही चप्पला वगैरे काढले आणि नंतर मग पुढे देवळाच्या दिशेने निघालो. आणि प्रत्येक ठिकाणी जाताना आता जरी नवीन बांधलेलं असेल तरी पण प्रत्येक ठिकाणच्या अगोदरच्या आमच्या आठवणी आता ताज्या होत होत्या. पण आज रिया आमच्याबरोबर नव्हती म्हणून मग थोडंसं अगदी हे पण वाटत होतं. पण आमचं असं काही ठरलेलं नव्हतं सकाळी की आपण इकडे जायचं. अचानकच असं ठरलं की चला जाऊया, कारण की आज खूप दिवसानंतर मी बाहेर पडलेली तर थोडंसं मनाला खूप प्रसन्न वाटावं म्हणून आम्ही इथे येण्याचा निर्णय घेतला. आणि खरंच तो खूप योग्य ठरला, कारण की इथे आल्यावर सगळं बघितलं सगळंच वेगळं छान झालेलं आहे. एकदम खूप सुंदर असं त्यांनी आता पूर्ण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे. इथे चप्पल काढून आम्ही मग आतमध्ये देवाराच्या दिशे आपले जे देऊळ आहे त्या देवळाच्या दिशेने निघालो. हे मध्ये इथे बसायला असे सिटिंग्सच्या व्यवस्था केलेल्या आहेत. आणि एका साईडला ही सगळी नदी आहे. पूर्वी या नदीमध्ये जाऊन आम्ही फोटोज वगैरे काढलेले, पण आता इथे सगळं बांधकाम केलेलं आहे. अगोदर या पाण्यामध्ये जायला म्हणजे मिळायचं आणि तिथे आम्ही खूप छान फोटो वगैरे काढलेले. आणि इथे आता मंदिरही खूप छान बांधलेलं आहे त्यांनी. इथे आता बाहेर एक नंदी होता तर नंदीच्या आम्ही पाया पडलो. आणि तिथेच एक शिवलिंगही होतं समोरच, त्या शिवलिंगाच्याही आम्ही पाया पडलो.
आता इथे शिवलिंगाच्या पाया पडून झाल्यावर त्याच्यानंतर आम्ही दोघांनी पाया पडलो आणि नंतर मग जे मेन आपलं मंदिर आहे त्याच्या दिशेने जायला आम्ही निघालो. आता बघा, पहिले आम्ही टर्न बाय टर्न पाया पडत होतो आणि मोबाईलही टर्न बाय टर्न एकमेकांकडे जात होता, त्याच्यामुळे तुम्हाला हे दिसत असेल की एकदा मी पडते एकदा हे पडत आहेत. तर मग आता आम्ही मुख्य आपलं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या दिशेने निघालो. ते मंदिरही एवढं पूर्ण अगोदर काही बांधलेलं नव्हतं, इथे असं पूर्ण बंदिस्त असं काहीच नव्हतं, सगळं मोकळं होतं. म्हणजे पूर्वी जेव्हा आम्ही 8 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा आणि आत्ता खूप डेव्हलपमेंट होऊन सगळं पूर्ण नवीन बांधलेलं होतं. हे पहा, मंदिर खूप सजवलेलं आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये श्री शंकरांची उपासना ही छान म्हणजे जास्त केलेली चांगली मानली जाते. श्रावण महिना हा श्री शंकरांचा महिना आणि पूर्ण चांगला पवित्र महिना मानला जातो. म्हणून मग इथे असं वाटलं की बरं झालं की आज पहिला श्रावण शनिवार आहे आणि आपण इथे या मंदिरात आलो, याचं आम्हाला खूप चांगलं वाटलं. आणि मंदिर हे आतमधून खूप वेगळं खूप छान असं केलेलं आहे. एकदम खाली इथे जे शिवलिंग आहे ते खाली असं उतरून असा त्याचा गाभारा आहे आणि हे अगदी असं पाषाणामध्येच पूर्ण जे मंदिर आहे तसं ते मंदिर कोरलेलं आहे. दगडांमध्येच आहे मंदिर आणि आजूबाजूला त्याचा पाण्याचा पूर्ण सहवास आहे त्याला. हे बघा, इथे मी आतमध्ये जाते. आता आतमध्ये गेल्यावर तिथे शिवलिंग, एक गणपतीची मूर्ती आणि एक देवीची मूर्ती आहे. आतमध्ये थोडी लोक होती तर ती नंतर आल्यावर मी हे आतमध्ये गेली आणि मग सगळ्या आपल्या पिंडीला नमस्कार केला, गणपतीला आणि देवीला नमस्कार करून घेतला आणि जे पूजेसाठी ताट आणलेलं ते घेऊन मग नंतर आपलं जे सफेद फूल असतं धोत्र्याचं ते वाहिलं, बेलपत्र, हळदी कुंकू सगळं वाहून व्यवस्थित पूजा केली. अगदी सुंदर, खूप छान वाटलं मनाला, कारण की खूप दिवसांनी आज असं छान करायला मिळत होतं मला आणि खूप सुंदर अशा ठिकाणी येऊन मस्त वातावरणामुळे माझं मनही खूप आनंदित झालेलं, त्याच्यामुळे आज खूप चांगलं वाटत होतं, खूपच छान वाटत होतं. प्रथम इथे शिवलिंगाची पूजा करून नंतर मग देवीची आणि गणपतीचीही पूजा केली. पण थोडंसं नंतर पुढे मागे जरा थोडंसं झालं, गोंधळ झाला, त्याच्यामुळे थोडंसं शूटिंग घेण्यात आलं, थोडंसं राहून गेलं असं झालं. तर इथं थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, त्याच्याबद्दल खरंच मी तुमची माफी मागते. हे पहा, इकडे आता झाल्यावर पुढे मी ॲक्च्युली आता गणपतीच्या इथे गेलेली पण ते शूट झालं नाही व्यवस्थित आणि डायमक देवी मातेच्या पाया पडल्यावर नंतर आम्ही बाहेर आलो. हे पहा, बाहेर आल्यावर गाभाऱ्याचा हा पूर्ण लुक मी तुम्हाला आता देत आहे. इथे तिथे जे स्वामीजी जे आहे ते सगळं अगोदर करायचे, त्यांचा फोटो वगैरे लावलेला होता आणि आता मी पुन्हा एकदा तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते आणि व्यवस्थित तिथल्या जे पिंडीचं आणि गणपती बाप्पाचं आणि देवीचं मी आता तुम्हाला दर्शन घडवते आहे. कारण की नंतर समजलं व्हिडिओ नीट शूट नाही झाला म्हणून मी पुन्हा एकदा आतमध्ये जाऊन परत सगळं व्यवस्थित शूट करून घेतलं तुमच्यासाठी खास. हे पहा, पाठीमागे गणपती बाप्पा आणि देवीची मूर्ती आहे आणि ही पूर्ण अशी गुफेसारखी दिसते, ते पूर्ण गाभार आहे. त्याच्यानंतर हे बाहेर आल्यावर नवीनच हे सगळं केलेलं आहे की सगळ्या देवांच्या मूर्तीही तिथे ठेवलेल्या आहेत. म्हणून मग मी यांच्या हातात फोन दिला आणि मी सगळ्या मग आपल्या गणपती बाप्पाच्या त्याच्यानंतर बाजूला ज्या जे देवदेवता होते त्या सगळ्यांच्या मी पाया पडत गेले. इथे गणपती बाप्पा आहे, आपला बाप्पाच्या पाया पडले. इथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती तर त्यांच्याही पाया पडले. त्याच्यानंतर पुढे गेल्यावरही अजून वेगवेगळ्या सगळ्या देवतांच्या मूर्ती होत्या. तेच आपले श्री गुरुदेव दत्त होते. त्याच्यानंतर आज अनायसे आज शनिवार होता आणि शनिवारी आम्ही म्हणजे आज शनिवार आहे तरी पण आपले जे हनुमान आहेत हे आपले शंकराचेच असं अंश मानले जातात म्हणून आम्ही इकडे आलेलो की ठीक आहे इकडे गेलं तरी चालेल आपल्याला, तसंच आपल्याला शनिवारीही आपल्याला त्याचा लाभ होईल. आणि इथे आलो तर बघतो काय तर इथेही हनुमंतांची मूर्ती होती, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि ही आपली पूर्ण सगळ्या मूर्तींची पाया पडून झाल्यावर नंतर मग मी मोबाईल घेतला आणि तुम्हाला आता सगळं दाखवते की कोणकोणत्या मूर्ती आहेत. ते बाप्पाची मूर्ती आहे, इथे कालीमातेची मूर्ती आहे. छान वाटत होती, आज पहिल्यांदाच मी इतक्या जवळून कालीमातेची मूर्ती पाहत होते. हे पहा, पाठीमागे पाषाण आहे आणि कसं सगळं आहे. त्याच्यानंतर आता यांनीही मग पाया पडायला सुरुवात केली कारण की हे मगाशी शूट करत होते म्हणून त्यांना पाया पडता आलं नव्हतं. त्यांनी आता पाया पडायला सुरुवात केली आणि मी तुम्हाला दाखवते इथे कोणकोणत्या मूर्ती आहेत.
हे पहा इथे श्रीकृष्णाची मूर्ती आहे, त्यानंतर इथे हनुमान आहेत, त्यानंतर इथे एक श्री गुरुदेव दत्त आहे, परत देवीची मूर्ती आहे, परत काली माता आहे आणि त्याच्यानंतर बाप्पाची मूर्ती, असं करून सगळ्या मूर्ती इथे छान अशा मस्त प्रस्थापित केलेल्या आहेत. आणि हे ज्यांचं तिथे तिकडचे जे स्वामीजी होते त्यांची सगळी गादी आणि त्यांचं सगळं जे सामान होतं पूर्ण घंटा वगैरे सगळं ते सगळं इथे ठेवलेलं होतं, तर तेही मी शूट करून घेतलं की कारण की मला ते खूप छान वाटलं आणि खूप मस्त अनुभव येत होता. आणि त्याच्यानंतर पूर्ण एक गाभाऱ्याचा पूर्ण एक लुक घेताना नंतर आता मी कोपऱ्यात आपल्या जी खिडकी आहे तिकडे विंडो त्या विंडोकडे गेली, कारण की त्याच्या बाजूला खूप सुंदर असा धबधबा असतो. आता पाऊस आता आल्यामुळे या धबधब्याला आहे व्यवस्थित पाणी, पण मागे जेव्हा खूप पाऊस पडलेला आणि पूर आलेला तेव्हा हे पूर्ण भरलेलं होतं, हे मंदिर जे दिसतं हे पाण्याखाली गेलेलं होतं, एवढं हे इथे पूर्ण पाणी जमा झालेलं होतं आणि एवढं पाणी इथे असतं, त्यामुळे इथे पोलीस सुरक्षाही लागू होते त्यावेळेला आणि इथे येऊ दिले जात नाही. पण आज हे पावसाळा थोडा कमी झाल्यामुळे थोडा पाऊस थांबल्यामुळे आम्हाला हे सुंदर दृश्य बघायला मिळत होतं. हे पहा इथे पण एक मंदिर आहे आणि बाजूला असा धबधबे आहेत, इकडे एक मंदिर आहे आणि या साईडला पण याच्या उजव्या साईडला पण सुंदर असा धबधबा आहे आणि ते पूर्ण सगळं पाणी नदीच्या रूपात पुढे जातं आणि हे दृश्य अतिशय नयनरम्य आहे आणि खूप छान दिसतं. नंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेरही सगळे बाकडे वगैरे ठेवलेले आहेत, तर तिथे आम्ही म्हटलं की थोडंसं बसूया आणि आठवणी ताज्या केल्या आणि परत आम्ही जायला निघालो. ही नदी आहे, या नदीत पण आम्ही या लहान असताना खूप मजा केलेली, ती सगळी आठवत होती आज आम्हाला. आणि आता सगळं पूर्ण पॅक बांधलेलं आहे, तर आता आम्ही परतीचा प्रवास परत सुरू केला. परत आम्ही नंतर आता इथून बाहेर पडत आहोत आणि जिथे आम्ही आता बाईक लावलेली तिकडे चाललो आहोत. पण आज खरंच म्हणजे या सगळ्या निसर्गाच्या आणि देवाच्या दर्शनाने या दोन्हीच्या दर्शनाने आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि मेन म्हणजे आमच्या ज्या आठवणी होत्या त्या ताज्या झाल्या आणि खूप छान टवन म्हणजे एकदम ताजंतवानं वाटायला लागलं. इथेही हा जो छोटासा धबधबा होता तिथेही आम्ही रिया आणि आम्ही फोटो काढलेले, तेही सगळं आज आठवलं. म्हणजे आज खूप आठवणी ज्या असतात रिकलेक्ट केल्या ज्या आनंद देणाऱ्या आठवणी मध्येच फुलं लागलेली होती, तर तीही सुंदर दिसली म्हणून मला खूप छान वाटले. मी तेही का कॅमेरामध्ये टिपलं. असा आमचा आजचा दिवस खूप छान गेला आणि आम्हाला खूप मस्त वाटलं. आणि असंच मग आम्ही परतीचा प्रवास केला, त्याच्यानंतर थोडंसं बाजारात गेलो, मार्केटमधून जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत घरी आलो. हे मध्ये परत जो बोज डॅम लागलेला त्याचं एकदा मी कॅमेरामध्ये टिपलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. तर फ्रेंड्स, ॲट लास्ट आम्ही घरी आलो आणि आज आम्ही खरंच निसर्गाच्या सान्निध्यात आणि देवाच्या सान्निध्यात जाऊन खूप आम्हाला आमच्या मनाला एक भरारी आली, टवटवीत झालं, आम्ही खूप छान वाटलं आम्हाला. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसंच जर ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा श्रावण महिनाही असा आनंदात आणि उत्साहात जाओ ही मी तुमच्यासाठी शुभेच्छा देते. आणि इथेच माझा ब्लॉग संपवते, तर असे छान छान व्हिडिओ घेऊन मी पुन्हा येईन. तोपर्यंत बाय आणि तुम्ही आनंदी राहा, हॅपी राहा, टेक केअर, बाय बाय.